नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये। आजचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षांसाठी गणित, आणि त्यामध्ये संख्या या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्यांचा थोडासा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर त्यासाठी संख्यांबद्दलची काही मूलभूत माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, जसं की संख्यांचे प्रकार, ज्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, याबरोबरच मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, हे काही मूलभूत प्रकार आहेत। तर ते आपल्याला माहिती असणं आधी आवश्यक आहे, आणि त्यावर मग आधारित प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तर मग आपण चांगल्या पद्धतीने शोधू शकतो। मग त्यासाठी हे सगळे संख्यांचे प्रकार जर तुम्हाला माहीत नसतील तर सर्वात आधी ते माहिती करून घ्या, त्यासाठी एक व्हिडिओ डेडिकेटेड मी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते नक्की चेक करा, आणि मग त्यावर आधारित उदाहरणं आपण चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो। तर आपण त्या मूलभूत माहितीचा उपयोग करून सरळ उदाहरणं सोडवायला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं सोडवू, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। या पद्धतीचेच प्रश्न विचारले जातील असं नाही, तर आपल्याला नेमका अंदाज येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि किती अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि किती सराव करावा लागेल। तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। तर प्रश्न असा आहे की 57,83,542 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे। प्रश्न खूप सोपा वाटतो आपल्याला, म्हणजे या संख्येमध्ये 4 कुठल्या स्थानी आहे, तर दशक स्थानी। आणि आपल्याला माहिती आहे की दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी त्या स्थानी जो कोणता अंक असेल त्याला आपण 10 गुणतो, म्हणजे 4 × 10 म्हणजे 40 ही या 4 या अंकाची या संख्येमधली स्थानिक किंमत झाली। पण पर्याय जे आपल्याला दिलेले आहेत ते पर्याय जर पाहिले तर मात्र आपल्याला थोडासा विचार करावा लागतो। म्हणजे या 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 आहे, पण 40 हा जो पर्याय आहे, खाली दिलेल्या या 4 पर्यायामध्ये 40 हा पर्यायच नाही। ते बघूया पर्याय काय आहेत। तर हे 4 पर्याय त्याचे दिलेत, 4 × 10 4 × 10 4 × 10 की 4 × 10। तर ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे 4 या अंकाची स्थानिक किंमत, ती सरळ सरळ 40 किंवा 400 किंवा 4000 अशी न देता आपल्याला या फॉर्म मध्ये दिलेली आहे। मग आपल्याला हे निश्चित करायचं की 4 × 10 म्हणजे किती। तर 10 कुठलीही संख्या असेल, समजा 10 जो घात दिला असेल तेवढे शून्य आपण त्यावर लिहितो, म्हणजे 10² याचा अर्थ काय, 1/2 आपण देतो। 10³ म्हणजे 1/3। मग त्या पद्धतीने 10⁴ म्हणजे 1/4 होतील, आणि 1/4 म्हणजेच 10,000, आणि 10,000 × 4 म्हणजेच किंमत होईल 40,000। मग त्याच पद्धतीने 4 × 10³ म्हणजेच 4,000 होईल, 4 × 10² म्हणजेच 400 होईल, आणि 4 × 10² 10² म्हणजेच 10, आणि 10 × 4 म्हणजेच 40। तर उत्तर इथं आपलं 40 आहे, म्हणजे या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 आहे। 40 म्हणजेच काय, तर 4 × 10 त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल। तर अशा पद्धतीनं जे काही आपलं उत्तर असेल ते त्या फॉर्ममध्येच दिलेलं असेल असं नाही, त्यांचा फॉर्म म्हणजे त्यांचं स्वरूप बदलून आपल्याला पर्याय दिले जाऊ शकतात। मग आपल्याला इथं हेही माहिती असणं आवश्यक आहे की 10² किंवा 10³ म्हणजे काय, आणि मग त्याचा गुणाकार करून आपण ते उत्तर शोधू शकतो। तर इथं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात, काही प्रश्न खूप सोपे आपल्याला वाटू शकतात, पण जर पर्यायावरून विचार केला तर आपल्याला थोडासा विचार करावा लागतो। पुढचं आणखी एक उदाहरण आपण घेऊ। तर पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय की 53.436 या संख्येत 4 उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4 डावीकडील 3 किती पट आहे। मग त्यासाठी हे 4 पर्याय दिलेत, 10² 1/10 1/10² किंवा 10² यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। मग त्यासाठी ही संख्या आपण विचारत घेऊया। संख्या दिली 53.436। आता या संख्येमध्ये 4 उजवीकडील संख्या आपल्याला पाहिजे, म्हणजे 4 ही संख्या इथे आहे, त्याच्या उजवीकडची 3 ही जी संख्या आहे, म्हणजे आपल्याला असं दिले की 4 उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत, म्हणजे इथं आपल्याला 3 स्थानिक किंमत काढावी लागेल। आणि पुढे प्रश्न विचारला की 4 डावीकडील 3 किती पट आहे, म्हणजे 4 ही संख्या आहे, त्याच्या डावीकडे म्हणजेच पुन्हा दुसरी एक 3 संख्या आहे, याची सुद्धा स्थानिक किंमत आपल्याला काढावी लागेल। आणि मग आपण ठरवू शकतो की ही जी स्थानिक किंमत आहे, म्हणजे उजवीकडील 3 जी स्थानिक किंमत आहे, ती डावीकडील 3 स्थानिक किमतीच्या किती पट आहे। मग आता ह्यासाठी ह्या दोन्ही संख्यांची आपल्याला स्थानिक किंमत काढावी लागेल,
तीन ची स्थानिक किंमत आपल्याला सहज काढता येईल, ज्या अर्थी तीन नंतर दशांश चिन्ह आहे त्या अर्थी ही तीन संख्या एकक स्थानी आहे, आणि आपल्याला माहिती आहे की एकक स्थानच्या संख्येच्या अंकाची किंमत तितकीच राहते, म्हणजे इथे एकक स्थानी तीन आहे म्हणून याची स्थानिक किंमत झाली तीन। त्यानंतर चारच्या उजवीकडील जे तीन आहे ते दशांश चिन्हानंतर दुसरी येणारी संख्या आहे, मग त्याची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला या तीनला शंभरनं भागावं लागेल, मग तीनला शंभरनं जर भागलं तर आपल्याला किंमत मिळेल 0.03। याचा अर्थ चारच्या उजवीकडील तीनची स्थानिक किंमत झाली 0.03 आणि डावीकडील तीनची स्थानिक किंमत झाली फक्त तीन। आता प्रश्न आपल्याला विचारला की उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत डावीकडील तीनच्या किती पट आहे, या संख्येची आपल्याला पट पाहिजे, ती संख्या कोणती आहे, तर उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत डावीकडील तीनच्या किती पट आहे असा प्रश्न विचारला। मग आता इथे संभ्रम निर्माण होऊ शकतो की तीन ही संख्या 0.03 किती पट आहे हे आपल्याला काढायचं आहे की 0.03 ही संख्या तीनच्या किती पट आहे हे काढायचं आहे। आता स्पष्ट इथे दिसतं की आपल्याला उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत, मग उजवीकडील तीनच्या तीन या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 0.03 ही संख्या या तीनच्या किती पट आहे हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे काय करावं लागेल तर या 0.03ला तीननं भागावं लागेल। इथं जर उलटा आपण भागाकार केला, म्हणजे इथं जर आपण भागाकार असा केला 3/0.03 तर आपल्याला उत्तर उलटं मिळणार आहे, म्हणजे काय तर तीन ही संख्या या संख्येच्या किती पट आहे असं उत्तर मिळेल, पण प्रश्न तसा विचारलेला नाही। आपल्याला प्रश्न विचारलाय 0.03 ही संख्या तीनच्या किती पट आहे म्हणून आपण त्याला तीननं भागलेलं आहे, त्यामुळे इथं हा भागाकार करायचा नाही। मग इथं राहिलं काय, ह्याला आपल्याला भाग जर घालवायचा असेल, म्हणजे सर्वात आधी हे दशांश चिन्ह आपल्याला जर घालवायचं असेल तर काय करावं लागेल, दशांश चिन्ह दोन खरं पुढे घेऊ म्हणजे 3.0 होईल, 3.0 म्हणजेच तीन। मग अंशामध्ये दशांश चिन्ह दोन खरं जर पुढे घेतलं असेल तर छेदामध्ये तेवढीच शून्य वाढवावी लागतील आपल्याला, म्हणजे तीन वर दोन शून्य द्यावे लागतील, कारण दशांश चिन्ह अंशामध्ये आपण दोन खरं पुढे सरकवलेलं आहे। मग इथं जर भागाकार घालू, इथं जर भाग घालवला आपण 3 × 3 इथे 3 × 3 आणि 2 × 0 म्हणजे इथं उत्तर मिळेल 1/100। याचा अर्थ 0.03 ही संख्या 3/1/100 पट आहे। मग आता 1/100 ही संख्या या चार पर्यायापैकी कुठे मिळते ते आपल्याला ठरवायचं आहे। 10 चा वर्ग तर असू शकत नाही, कारण 10 चा वर्ग 100 आहे, म्हणजे ही संख्या 100 पट तर नाही, 1/100 पट आहे, त्यामुळे पर्याय पहिला असू शकत नाही, पर्याय दुसरा 1/10 आहे हा सुद्धा असू शकत नाही, पर्याय तिसरा बघा 1/10 वजा 2 म्हणजे आपल्याला कदाचित असं वाटू शकतं की इथं 1/100 आहे म्हणजे ही संख्या 10 चा वजा 2 या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो, पण इथं दोन्ही पर्याय दिलेत 1/10 वजा 2 आणि 10 चा वजा 2 तर ह्या दोन्हीपैकी कोणता फॉर्म त्यातला बरोबर आहे, तर 10 चा वजा 2 कारण 1/10 वजा 2 म्हणजेच काय 10 चा वर्ग, कारण 10 चा वजा 2 ही संख्या जर आपण अंशात घेतली तर 10 चा वर्ग बनतो, मग 10 चा वर्ग म्हणजे 100, याचा अर्थ 0.03 ही संख्या 3/100 पट आहे असा होतो का, नाही, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे की 0.03 ही संख्या 3/10^2 इतकी पट आहे, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे। आता सुरुवातीला ज्यावेळेला आपण पर्याय पाहिले त्यावेळेला हे सर्व पर्याय कदाचित आपल्याला बरोबर वाटू शकतात, किंवा घाईमध्ये आपण त्यातला तो पहिला पर्याय आहे तो पटकन बरोबर वाटल्यामुळं ते उत्तर बरोबर आहे असं गृहीत धरू शकतो, पण नीट विचार केला तर आपल्याला असं लक्षात आलं की इथं पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर। तर अशा पद्धतीने थोडासा विचार करून आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं, कारण हे जे प्रश्न आहेत ते दिसायला खूप सोपे वाटतात पण त्यामध्ये थोडासा ट्विस्ट असतो, म्हणजे तो ट्विस्ट सोडवायचा असेल तर आपल्याला स्वतः थोडासा तिरका विचार करावा लागतो आणि ते उत्तर शोधावं लागतं। तर अशा पद्धतीनं तुमच्या समोर येणारं उदाहरण याचं तुम्ही योग्य पद्धतीनं अनालिसिस करून विचार करून उत्तर काढलं तर ते कधीच चुकणार नाही। आणखी एक गोष्ट तुम्ही न चुकता करू शकता, जर हा कंटेंट आवडत असेल, अशा पद्धतीची उदाहरणं आवडत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तोपर्यंत आपण पुढचं उदाहरण घेऊ। पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय, पुढील पैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे। इथं 4 या संख्या दिलेत, इथं आपल्याला हे ठरवायचं की या प्रत्येक संख्येमध्ये 4 आणि 5 हे जे दोन अंक आहेत ते त्या संख्येमध्ये ज्या स्थानी आहेत त्या स्थानच्या स्थानिक किमतीची बेरीज
कोणत्या संख्येमध्ये सर्वात जास्त येईल असा प्रश्न विचारला. म्हणजे 7584 मध्ये जास्त येईल की 7854 मध्ये, 7548 मध्ये की 7845 मध्ये. मग त्यासाठी प्रत्येक संख्येमध्ये असणाऱ्या ह्या ज्या दोन संख्या आहेत 4 व 5 यांची स्थानिक किंमत आपल्याला काढावी लागेल. मग पहिली संख्या जर आपण इथे विचारात घेतली तर 7584, शतकस्थानी 5 आहे याचा अर्थ याची किंमत झाली 500, आणि एककस्थानी 4 आहे म्हणजे शतकस्थानचे 5 आणि एककस्थानचे 4 यांची किंमत होईल 504. अशा पद्धतीनं या प्रत्येक संख्येमध्ये असणारे 5 आणि 4 यांची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आणि त्यांची पुन्हा बेरीज करायची, आणि ती बेरीज सर्वात जास्त कुठं आहे असा प्रश्न विचारला. मग दुसऱ्या संख्येमध्ये 5 दशकस्थानी, मग दशकस्थानच्या 5 ची स्थानिक किंमत होईल 50, आणि एककस्थानी 4 आहे मग 50 अधिक 4 होईल 54. तिसऱ्या उदाहरणामध्ये 5 शतकस्थानी म्हणजे त्याची स्थानिक किंमत 500, आणि दशकस्थानी 4 आहे मग 4 ची किंमत होईल 40, 500 अधिक 40 म्हणजेच 540. आणि सर्वात शेवटी दशकस्थानी 4 आहे त्याची स्थानिक किंमत 40 अधिक एककस्थानी 5 आहे मग त्याची किंमत 5च राहील, मग 40 अधिक 5 = 45. मग ह्या 4 संख्या आपल्याला मिळाल्या 504, 54, 540 आणि 45. त्यातली सर्वात मोठी संख्या कोणती तर ती आहे 540, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. कारण यामध्ये असणारे 4 आणि 5 हे जे 2 अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये असे प्रश्न आल्यानंतर हे अशा पद्धतीनं आपण सोडवत बसण्याची गरज नाही. हे कॅल्क्युलेशन एवढ्या फास्ट आपलं झालं पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष न सोडवता आपल्याला हे समजलं पाहिजे की इथं किंमत आहे 5 ची 500, इथं किंमत आहे 4, मग 500 अधिक 4 = 504. दुसऱ्या संख्येमध्ये 50 अधिक 4 = 54, तिसऱ्यामध्ये 500 अधिक 40 = 540. म्हणजे आपल्याला हे पटपट उदाहरणं आपल्याला सोडवता येतील आणि हे जे कॅल्क्युलेशन करायचा वेळ आहे तो आपला वाचू शकतो. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हेच महत्त्वाचं असतं की आपण किती फास्ट एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर त्यासाठी असं कॅल्क्युलेशन न करता जर पटकन तुम्ही उत्तर काढू शकलात तर आपला त्यामध्ये बराचसा वेळ वाचतो आणि पुढचे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवायला मिळू शकतात. आणि हे जमणार कसं आहे तर सरावानं. जितका जास्त सराव तुम्ही करा तितकं जास्त अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही फास्ट देऊ शकता. आणि जितक्या फास्ट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तेवढा जास्त चांगला कंटेंट तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तर जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. पुढचं उदाहरण असे बघा, 83,643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. ज्या अर्थी इथं 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला त्या अर्थी 3 ही संख्या किंवा 3 हा अंक या संख्येमध्ये एकापेक्षा जास्त वेळा आलेला असला पाहिजे आणि तो आलेलाच आहे. 3 हा अंक एकक स्थानी आहे आणि 1000 स्थानी सुद्धा. तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला विचारला आहे. इथं पर्यायची काही गरज नाही. खरं तर सोपा खूप प्रश्न हा 83,643 यामध्ये एकक स्थानच्या अंकाची किंवा एकक स्थानच्या 3 ची किंमत 3च राहील आणि 1000 स्थानी जे 3 आहे त्याची स्थानिक किंमत होईल 3000. आपल्याला या दोन्हीमधला फरक विचारला आहे म्हणजे 3000 वजा 3 तर उत्तर मिळेल 2997. त्यामुळे इथं पर्यायची गरज नाही. या संख्येमधल्या 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे 2997. पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय, 3x + y ही 2 अंकी संख्या 66 आहे आणि जर त्यामधल्या एकक स्थानी वाय असेल तर x = किती. म्हणजे ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे 3x + y ही या वैजिक राशीच्या स्वरूपात दिली आणि ती संख्या सुद्धा माहिती आहे आपल्याला 66, आणि ह्या 66 मधला एकक स्थानचा अंक वाय समजलाय. मग ही संख्या आपल्याकडं 66, त्याच्यामध्ये एकक स्थानी आपल्याला दिसतंय 6 आहे, याचा अर्थ वाय ची किंमत होईल 6. मग ती संख्या वाय आहे याचा अर्थ काय, ती संख्या आहे 6. तर आपल्याला या सूत्रामध्ये x ची किंमत विचारली. मग 3x + y ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती 66 दिलेली आहे. मग ते आपण इक्वेशन लिहू शकतो 3x + y = 66. यामध्ये एकक स्थानचा अंक वाय दिलाय म्हणजे वाय ची किंमत 6 जर आपण या समीकरणात ठेवली तर आपल्याला x ची किंमत मिळणार आहे. कसं पहा, 3x + y म्हणजेच काय, अधिक 6 = 66. मग 3x = आता परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवत बसायचं नाही. आपल्या मनामध्ये पटकन हे कॅल्क्युलेशन झालं पाहिजे की हे अधिक 6 पलीकडे गेले तर वजा होतील, म्हणजे 66 - 6 केल्यानंतर 60 होईल. त्यामुळे हे डिरेक्टली आपण लिहू शकतो. आता ह्याच्या पुढे सुद्धा एक स्टेप आपण गाळू शकतो की 3x = 60 आहे, याचा अर्थ हे 3
पलीकडे गेल्यानंतर छेदात जाणार आहेत, याचा अर्थ 3 न 60 ला भागायचा आहे, ते आपण इथे डिरेक्टली भागू शकतो. 3 × 3 3 × 2 = 6 शून्य, म्हणजेच एक्स बरोबर 20. याचा अर्थ एक्सची किंमत होईल 20, आणि तो दिला आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 20. म्हणजे वायची किंमत जर 6 असेल तर एक्सची किंमत असेल 20. आता हे उत्तर तर आपण काढलेलं आहे, हे बरोबर आहे किंवा नाही हे सुद्धा आपण पडताळून पाहू शकतो. म्हणजे एक्सची किंमत 20 आणि वायची किंमत 6 ही या समीकरणामध्ये जर आपण ठेवली तर त्याचं उत्तर 66 येतं का एवढंच बघायचं. तेही आपण कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करू शकतो. म्हणजे 3 × x म्हणजेच 3 × 20, 20 × 3 म्हणजेच 60, अधिक वायची किंमत आहे 6, 60 + 6 = 66 मिळतात आपल्याला. याचा अर्थ आपण जे उत्तर हे मिळवलेलं आहे ते बरोबर आहे. आणखी स्पर्धा परीक्षेमध्ये गणित या विषयासाठी हा कंटेंट तुम्ही पाहताय हे सुद्धा बरोबर आहे. आणखी एक बरोबर गोष्ट करा, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा आणखी एक प्रश्न आहे जो याच्या आधीच्या प्रश्नाशी मिळता जुळता. प्रश्न असा आहे बघा, 3p + q ही 2 अंकी संख्या 17 आहे, जर एकक स्थानी 7 असेल तर पी बरोबर किती असा प्रश्न विचारला. मग इथं आपल्याला क्यू ची किंमत दिलेली नाही, पण एक लॉजिक आपण इथं लावू शकतो की जर पी ची किंमत विचारलेली असेल तर याचा अर्थ ही 2 अंकी संख्या आहे, याचा अर्थ याच्या 2 स्थान असणार आहेत, एक तर एकक स्थानचं असेल किंवा दशक स्थानचं असेल. मग ज्या अर्थी पी ची किंमत आपल्याला विचारलेली आहे आणि एकक स्थानची किंमत दिलेली आहे, म्हणजे ही जी एकक स्थानची किंमत आहे ती क्यूच असणार आहे, म्हणजे क्यू ची किंमत आहे 7. मग ही क्यू ची किंमत 7 जर असेल तर ह्या समीकरणामध्ये आपण क्यू ची किंमत ठेवली तर आपल्याला पी ची किंमत मिळणार आहे. म्हणजे आपल्याला दिले असं की 2p + q ही 2 अंकी संख्या 17 आहे, मग हे आपण असं लिहू शकतो 2p + q बरोबर 17. याच्यात क्यू ची किंमत ठेवूया, म्हणजे 2p + q ची किंमत आहे 7 बरोबर 17, म्हणजेच 2p बरोबर हे +7 पलीकडे गेल्यावर वजा होतील, म्हणजे 17 - 7 = 10. म्हणजेच पी बरोबर जर 2 ने 10 भागलं तर 2 × 2 = 10, म्हणजे पी ची किंमत होईल 5, जो आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर. परत एकदा आपण याचा पडताळा पटकन घेऊ शकतो की जर पी ची किंमत 5 असेल आणि क्यू ची किंमत 7 असेल तर ह्या समीकरणामध्ये ह्या 2 किमती ठेवल्यानंतर त्यांची बेरीज 17 आली पाहिजे. ती येते का बघूया. 2 × p म्हणजेच काय, तर 2 × 5, 2 × 5 म्हणजेच 10, आणि 10 + q ची किंमत आहे 7, 10 + 7 = 17 ही किंमत आपल्याला मिळते. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पी ची किंमत 5 असली पाहिजे. तर पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय बघा, 5 * 4 * या संख्येमध्ये फुल्यांच्या जागी समान अंक आहे, म्हणजे या 2 ठिकाणी एक समान कुठला तरी अंक आहे, त्याच्या स्थानिक किमतीतील फरक दिला आपल्याला जो आहे 297, तर फुल्यांच्या जागी कोणता अंक असेल असा प्रश्न विचारला. इथं पर्यायाची गरज नाही, आपल्याला या फुल्यांच्या ठिकाणी असणारा अंक शोधायचा आहे. मग ती संख्या आपल्याला अशी दिलेली आहे 5 * 4 * याचा अर्थ एकूण ही 4 अंकी संख्या आहे. पहिला जो स्टार आहे एकक स्थानचा, त्याची स्थानिक किंमत स्टारच राहणार, किंवा आपण असं म्हणूया की या स्टारच्या ठिकाणी एक्स हा अंक आहे, आणि ज्या अर्थी या दोन्ही ठिकाणी समान अंक आहे, म्हणजे एकक स्थानी एक्स असेल तर शतक स्थानी सुद्धा एक्सच असणार आहे. म्हणजे एकक स्थानच्या एक्सची स्थानिक किंमत राहील एक्स, आणि शतक स्थानच्या एक्सची स्थानिक किंमत राहील 100 × x म्हणजे 100x. कारण आपल्याला माहिती आहे की शतक स्थानच्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण त्या अंकाला 100 न गुणतो. मग इथं शतक स्थानी एक्स असेल आणि त्याची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला त्या एक्सला 100 ने गुणावं लागेल, म्हणजेच त्या एक्सची स्थानिक किंमत होईल 100x, आणि एकक स्थानच्या एक्सची स्थानिक किंमत एक्सच राहील. आता दुसरी जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे, याचा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे. म्हणजे इथं शतक स्थानच्या अंकाची किंमत 100x वजा एकक स्थानच्या एक्स या अंकाची स्थानिक किंमत एक्स, हा जो फरक आहे तो दिलाय 297. त्या माहितीच्या आधारे आपण हे समीकरण तयार करू शकतो आणि हे सोडवलं की आपल्याला एक्सची किंमत मिळेल. मग 100x - x म्हणजेच 99x = 297. 99 ने 297 जर भागलं म्हणजेच एक्स बरोबर 297/99 होतील, कारण 99 × x आहे, त्या बाजून जर 99 पण घेतलं तर छेदात जाईल, आणि 99 + 99 आणि 99 × 3 म्हणजे 297.
याचा अर्थ x ची किंमत आपल्याला इथे मिळेल 3. म्हणजेच ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे 5 स्टार 4 स्टार, या फुल्यांच्या ठिकाणी संख्या असली पाहिजे 3, याचा अर्थ या फुल्यांच्या जागी 3 हा अंक असेल. तर अशा पद्धतीनं संख्यांवर आधारित काही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. काही नमुना दाखल प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले. अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव करा, म्हणजे जास्तीत जास्त आणखी किती प्रकारे यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपल्याला समजेल, आणि तशा पद्धतीनं प्रश्न आल्यानंतर आपण त्याचे पटपट उत्तर मिळवू शकतो. आणखी एक महत्त्वाचं, जर हा कंटेंट आपल्याला आवडत असेल तर हा कंटेंट आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.